दरवर्षी 1 जूनला जागतिक दूध दिवस साजरा केला जातो. सध्या दूध उत्पादनाच्या बाबतीत भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. कष्टाळू शेतकऱ्यांच्या मेहनतीचं हे यश आहे. त्याच्या कष्टाचा योग्य मोबदला त्याला मिळतो का? दूध विक्रीत निकोप स्पर्धा शक्य आहे का? दूध उत्पादक आणि ग्राहक या दोघांचं हित साधत नफा कमावणं दूध संघांना शक्य आहे का? अशा काही प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात डॉक्टर राजेंद्र कोकणे यांच्याकडून. आज भारत जगात 1 नंबर दूध उत्पादनासाठी आहे आणि त्यासाठी सगळ्यात धन्यवाद आपण मानले पाहिजे ते म्हणजे डॉक्टर वर्गीस कुरियन यांचे, की त्यांच्या या श्वेतक्रांतीमुळे म्हणा किंवा ऑपरेशन फ्लडमुळे आज भारत देश हा अग्रेसर आहे. आणि हे अग्रेसरपणा टिकवून ठेवायचं असेल तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. त्यातली सगळ्यात महत्वाची म्हणजे जो दूध उत्पादक आहे, शेतकरी आहे आपला दूध उत्पादक, किंवा जो ग्राहक आहे जो आपलं दूध घेतो, त्या दोघांनाही आपल्याला सांभाळलं पाहिजे. त्या दोघांना सांभाळलं तरच हा दुग्ध व्यवसाय अजून वाढत जाईल, वाढीस लागेल आणि हा आपला 1 नंबर कायमचा राहून जाईल. आपण आज जर बघितलं आपल्या भारत देशात जेवढं काही दुधापासून उत्पन्न मिळत, दुधापासून जी कमाई होते किंवा दूध पदार्थांच्या पासून, त्यातले 57% शेअर आपल्या महाराष्ट्राचा आहे. पण दूध प्रोडक्शन मध्ये किंवा दूध उत्पादनामध्ये महाराष्ट्र मात्र अग्रेसर नाहीये. यूपी, राजस्थान, गुजरात, MP आणि आजकाल कर्नाटका हे दूध उत्पादनामध्ये पहिल्या 5 नंबरमध्ये येतात आणि आपण 7व्या 8व्या नंबरवर गेलोय. का आणि हे याची कारणं काय याच्या मागची, याविषयी पण आपण आज चर्चा करूया. आज आपण अभिमानाने म्हणतो भारत देश 1 नंबरवर आहे. आज आपलं उत्पादन 221 मिलियन टन्स आहे आणि जवळजवळ 80 मिलियन शेतकरी दूध उत्पादक या क्षेत्रात गुंतलेले आहेत. जस्ट विचार करा की हा दूध उत्पादनाचा धंदा केवढा मोठा आहे आपला, तरी पण महाराष्ट्र मागे आहे. तर महाराष्ट्र मागे असण्याची कारणं म्हणा किंवा काही, मी असं म्हणणार नाही की एक जी स्पर्धा चालू आहे आपल्याकडे ती स्पर्धा हेल्दी आहे, खरोखर हेल्दी नाहीये. आज एखादा राज्य जर शेतकऱ्यांना दुधासाठी जास्त भाव देत असेल तर त्या शेतकऱ्याने दूध त्या संघाला का घालू नये? मग आता जे काही आपले वाद सुरू आहेत, या राज्यात दूध विकायचं नाही, त्या राज्यात दूध विकायचं नाही, या राज्याचं राज्याला दूध द्यायचं नाही, ही जी स्पर्धा आहे ती कुठेतरी मागे ठेवायला पाहिजे. जर ते राज्य शेतकऱ्यांना दुधासाठी जास्त भाव देऊ शकत असेल तर तुम्ही का देत नाही, तुम्ही का शेतकऱ्यांना भाव देत नाही जास्त? आणि म्हणून मी मगाशी म्हटलं होतं तुम्हाला की जर शेतकरी आणि ग्राहक दोघांना टिकून ठेवलं तर नक्कीच हा धंदा अजून वाढत जाईल, हा व्यवसाय अजून वाढत जाईल. जर तुमचा एकूण नफा मिळतो, म्हणजे ते प्रायव्हेट डेअरीवाले असू देत किंवा सहकारी डेअरीवाले असू देत, कुठलेही प्रोसेसिंग युनिट, तुमचा एकूण जो नफा असतो त्यातला 50% नफा तुम्ही शेतकऱ्यांना द्या, 20% ग्राहकांना पास करा आणि 30% नफा तुम्ही ठेवा ना, का नाही धंदा अजून वाढत जाईल, दुधाचा धंदा अजून वाढत जाईल आणि महाराष्ट्र नक्की अग्रेसर होईल. आपण ज्या वेळेला काही गोष्टींचा विचार करतो की आपण का मागे आहोत, पहिली गोष्ट म्हणजे शेतकऱ्याला भाव परवडत नाही. पूर्वी काय होतं, दूध व्यवसाय हा जोडधंदा होता, आता तो जोडधंदा राहिलेला नाहीये, हा प्रमुख व्यवसाय होत चाललेला आहे. प्रचंड तफावत आहे दूध उत्पादनाचा खर्च आणि त्यांना मिळणारा दर, तो प्रायव्हेट डेअरीकडनं असू दे किंवा सहकारी असू दे किंवा सरकारी असू दे, त्यांना जो दर मिळायला पाहिजे तो त्यांना त्यांच्या खर्चाच्या प्रपोर्शनमध्ये किंवा प्रमाणात त्यांना मिळत नाहीये. वाढलेले फीडचे दर, कॅटल फीड म्हणजे आपण जे खुराक म्हणतो किंवा खाद्य म्हणतो जनावरांचं, त्याची किंमत एवढी वाढलेली आहे की ती आजकाल त्यांना परवडत नाही. आणि ती परवडत नसल्यामुळे खाद्यावर खर्च कमी केल्यावर बट नॅचरल, अगदी नैसर्गिक आहे की ती गाय दुधावरनं कमी येणार. मग याच्यावर उपाय काय, तर कुठेतरी सरकारने अनुदान घेऊन या शेतकऱ्यांना जे काही खाद्य, गुरांसाठी खाद्य पुरवलं जातं ते खाद्य जर अनुदानाने या रूपाने दिलं तर नक्की शेतकरी सुखी होईल. दुसरी गोष्ट म्हणजे गाईत असणारी अनुवंशिकता, जेनेटिक पोटेन्शियल आपण म्हणतो, हे प्रत्येक गाईत असतं, प्रत्येक प्राण्यात असतं, पण ते आपल्याकडे एक्सप्लॉइट होत नाही. दूध देण्याची क्षमता वाढवण्याचा आपल्याकडे का प्रयोग होत नाही? जर ब्राझील सारख्या देशामध्ये जर आपल्याकडली गिर गाईचं जर्मप्लाझम घेऊन तिथं गिरलँडो नावाचं ब्रीड डेव्हलप केलेलं आहे, की जी गिरलँडो म्हणजे गीर सारखीच आहे, की जी गाय 25 आणि 30 लिटर दूध देते, मग आपल्याकडल्या गिर गाई असू देत किंवा देवणी असू देत किंवा ज्या दुधाळ गायी आपण म्हणतो त्या दुधाळ गायींना आपण जेनेटिकल पोटेन्शियल वाढवून त्यांचं दूध उत्पादन देण्याची क्षमता का नाही वाढवत?
देशी गाय आपण म्हणतो, पण देशी गायचं दूध उत्पादन वाढल्याशिवाय देशी गायचा प्रचार अजून कसा चांगला करू शकतो? त्यामुळे आपण देशी गायीला जो काही अनुवंशिक गुण त्यांच्यात असतो किंवा अनुवंशिक गुण त्यांच्यातला जो आहे दूध वाढवण्याचा, तो दूध वाढवण्याची क्षमता त्यांची आपण करू शकतो. तिसरी गोष्ट मी सांगेन ती म्हणजे पशुवैद्यकीय सेवा. मला कधी कधी वाईट वाटतं, मी पण पशुवैद्यक महाविद्यालयामध्ये होतो शिकवायला, पशुवैद्यकीय सेवा जेवढ्या प्रमाणात उपलब्ध व्हायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात उपलब्ध होत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.